एक कवी दोन कविता या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपला हा कार्यक्रम एक कवी दोन कविता, या कार्यक्रमामध्ये आपण अनेक वेळा महाराष्ट्रातील विशेषतः ठाणे, पालघर, सांगली, सातारा, मुंबईमधील अनेक कवींच्या भेटी आपल्याशी झाल्या, त्यांच्या कविता आपण या ठिकाणी बघितल्या असतील. अनेकांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीचा आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या. बऱ्याचशा कवींनी हा कार्यक्रम बघितला आणि त्यांनासुद्धा वाटलं की आपल्याही कविता आपण या कार्यक्रमामध्ये सादर कराव्या. मध्यंतरीच्या काळामध्ये लोकहिंदच्या माध्यमातून एक महावर्ष काव्य संमेलन झालं आणि या काव्य संमेलनामध्ये महाराष्ट्राचा उच्चांक झाला. 53 कवींनी सहभाग नोंदवला आणि एक ऐतिहासिक अशा पद्धतीचं एक कवी संमेलन झालं. या कवी संमेलनाच्या माध्यमातूनच काही कवी आम्हाला सापडले आणि त्यांच्या कविता लोकहिंदच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायच्या या हेतूनं आम्ही पुन्हा एकदा हा कार्यक्रम अगदी वेगानं सुरू केलेला आहे. अनेक कवी आता या ठिकाणी स्टुडिओवर येणार आहेत आणि त्यांच्या कविता सादर करणार आहेत. आत्ता आपल्यासोबत जे आहेत अनिल सुरोशी सर, यांच्याही दोन तीन भाग आपण या ठिकाणी बघितले असतील. त्यांच्याही सुंदर अशा पद्धतीच्या कविता असतात. पेशाने शिक्षक आहेत, कल्याण तालुक्यातले आहेत, पुई या गावचे रहिवासी आहेत, त्याच ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी वेगवेगळ्या विषयावर कविता केलेल्या आहेत. कधी त्यांना मुंबईच्या बद्दल लिहावं असं वाटतं, कधी एखादं गाव आहे ज्या पद्धतीनं आपण सांगतो की गावाचा महिमा वर्णन करतो, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण गावं बघितली तर गावं उद्ध्वस्त झालेली वाटतात, उन्हाळ झालेली वाटतात. मग त्याच्यामध्ये ते अशा पद्धतीचं गाव बघितलं की अनिल सुरोश यांच्यातला कवी जागा होतो आणि त्या संदर्भामध्ये लिहितो. कधी पावसावरच्या कविता त्यांच्या गाजतात किंवा वेगवेगळ्या विषयावर कविता अगदी सहज सोप्या भाषेमध्ये करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये आहे. आज या भागामध्ये ते आपल्यासोबत पावसाच्या कविता या ठिकाणी आपल्याला सादर करणार आहेत. अनिलजी, आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद. आणि आपल्याला विनंती करतो की पावसाची पहिली कविता आपण सादर करावी. खरं म्हणजे आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाच्या जसं हिरवीगार सृष्टी झालेली आहे, तसंच या पावसाच्या कवितेने सुद्धा एक चांगला आनंद आपल्याला मिळतोय. आणि ही पावसाची कविता सुरुवातीला पाऊस या शीर्षकाची मी सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे पाऊस. मातीत जिरून जातो पाऊस, मनात साठून राहतो पाऊस. मातीत जिरून जातो पाऊस, मनात साठून राहतो पाऊस. हिरव्या घर दराणात पाऊस हुंदडतो मनात पाऊस. हिरव्या घर दराणात पाऊस हुंदडतो मनात पाऊस. उड्याचा खळखळाट पाऊस गुणगुणतो गाण्यात पाऊस. औचित पाहुणा येतो पाऊस छत्रीमध्ये घेतो पाऊस. औचित पाहुणा येतो पाऊस छत्रीमध्ये घेतो पाऊस. दर्या खोऱ्यात हिंडतो पाऊस पावसा मागे धावतो पाऊस. दर्या खोऱ्यात हिंडतो पाऊस पावसा मागे धावतो पाऊस. गळताना घरात पाऊस, गळताना घरात पाऊस, स्पर्शताना उरात पाऊस. गळताना घरात पाऊस, स्पर्शताना उरात पाऊस. मातीमध्ये गंध पाऊस मिठीमध्ये चिंब पाऊस. मातीमध्ये गंध पाऊस मिठीमध्ये चिंब पाऊस. चुकलेल्या क्षणात पाऊस, चुकलेल्या क्षणात पाऊस. रुजलेल्या बीजात पाऊस, चुकलेल्या क्षणात पाऊस. रुजलेल्या बीजात पाऊस. फाटलेल्या ढगात पाऊस दाटलेल्या डोळ्यात पाऊस. फाटलेल्या ढगात पाऊस दाटलेल्या डोळ्यात पाऊस. रात्री पाऊस दिवसा पाऊस आठवणींचा पाऊस पाऊस. रात्री पाऊस दिवसा पाऊस आठवणींचा पाऊस पाऊस. दर वर्षी येतो पाऊस आठवण तुझी देतो पाऊस. दर वर्षी येतो पाऊस आठवण तुझी देतो पाऊस. मातीत जिरून जातो पाऊस मनात साठून राहतो पाऊस. मनात साठून राहतो पाऊस. खूप सुंदर कविता आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ती एका बाजूला पावसावरची पण कविता आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियकराची प्रियशीची आठवण देणारी सुद्धा कविता आहे. या कवितेमध्ये पावसाचं वर्णन करता करता प्रियकर आणि प्रियशीच सुद्धा त्याच्यामध्ये एक स्टोरी, नक्कीच त्याची स्टोरी आहे आणि त्यांना तो कशा पद्धतीचा भावलाय त्याचं खूप चांगल्या पद्धतीचं वर्णन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच अनिलजी नेहमी आपण सगळे कवी आपल्याला म्हणतात की पाऊस कधीचा येतो,
पाऊस आला की पावसामध्ये मग कवीला पण इतकं असं दाटून येतं आणि कवितेच्या कवीच्या भावना सुद्धा इतक्या उच्चंभरून येतात आणि मग जे कधी झालं नसेल किंवा कधीतरी झालंय त्या भावना पुन्हा उमटतात आणि मग त्या शब्दावर शब्दाच्या माध्यमातून कागदावर उतरतात आणि मग कविता सुद्धा तयार होते. आणि बऱ्याच वेळा आपण नेहमीच म्हणतो की पावसामध्ये बऱ्याच वेळा ह्या कविता प्रेम कविता तयार होतात आणि पावसामध्ये जसा पाऊस भरतो निसर्ग भरतो तशाच पद्धतीनं कवी भरतो आणि कवितेचं प्रेम सुद्धा भरतो. खूप सुंदर कविता आपण या ठिकाणी सादर केली. पुन्हा आपल्याला विनंती आहे दुसरी कविता आपण सादर करू. माझी दुसरी कविता पण पावसाचे पाऊस आणि प्रेम यांचं खूप जवळचं नातं आहे. नक्कीच पाऊस नसेल तर प्रेम सुद्धा फुलणार नाही अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि अशाच प्रकारे ही कविता आहे पावसामध्येच प्रेम दाखवलंय. पावसाचे विविध रूप जसे असतात त्या ती कशी भरतात प्रेमासारखीच असं या कवितेत एक प्रकारे वर्णन आहे. आणि या कवितेचं नाव आहे नाही विसरणार पाऊस. तुझी माझी प्रीती चिंब पावसातील भेटी. तुझी माझी प्रीती चिंब पावसातील भेटी. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. तुझी माझी प्रीती चिंब पावसातील भेटी. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. मुके मुके मिटले अधर. मुके मुके मिटले अधर. नजरेसी बोलली नजर. मुके मुके मिटले अधर. नजरेसी बोलली नजर. प्रेमात पाऊल पहिलं. प्रेमात पाऊल पहिलं. अन पहिलाच पाऊस. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. सुरू पावसाची भुर भुर. सुरू पावसाची भुर भुर. आणि हृदयातही भुर भुर. सुरू पावसाची भुर भुर. आणि हृदयातही भुर भुर. शिंपित गेला मातीवर. शिंपित गेला मातीवर. गंध तुझा पाऊस. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. इंद्रधनु उरी झुलताना. इंद्रधनु उरी झुलताना. तो माझ्या मिठीत फुलताना. इंद्रधनु उरी झुलताना. तो माझ्या मिठीत फुलताना. कधी पावसात ऊन भिजल. कधी पावसात ऊन भिजल. उन्हात कधी पाऊस. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. उरी कोसळावी वीज जशी. उरी कोसळावी वीज जशी. मिठीत आलीस आज अशी. उरी कोसळावी वीज जशी. मिठीत आलीस आज अशी. टिप टिप डोळ्यातून तुझ्या. टिप टिप डोळ्यातून तुझ्या. का भरला पाऊस. मी ही नाही तू ही नाही नाही विसरणार पाऊस. नाही विसरणार पाऊस. नक्कीच पावसामध्ये बऱ्याच आठवणी या चिरकाळ टिकून राहतात आणि किती वर्ष गेले तरी तो पहिला पाऊस किंवा प्रेमातला पाऊस या आठवणी जसं जसं वर्ष जातं आणि मग पावसाचे दिवस येतात त्या त्यावेळी त्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात. अशा पद्धतीच्या जाग्या झालेल्या आठवणी आपण आपल्या या कवितेमध्ये सादर केल्यात. खूप सुंदर अशा पद्धतीची पावसावरची पण आणखी ती प्रेम कविताच अशा दोनही कविता आपण सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादर केल्यात. विषय सुरोषी सर आपण या ठिकाणी आलात. खूप सुंदर अशा पावसावर दोन कविता सादर केल्या त्याबद्दल लोकींच्या एक कवी दोन कविता या कार्यक्रमामध्ये आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.